एक्सप्रेस। आमदार जयंत पाटील यांनी फुकटचे श्रेय घेत भूमिपूजन केले। गौरव नायकवडी वाळव्यात पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन। सरपंच संदेश कांबळे हेच आमचे आमदार आहेत असे सांगत हुतात्मा गटाचे नेते गौरव नायकवडी यांनी नवीन पाणी योजनेचे पुन्हा भूमिपूजन केले। त्याआधी आमदार जयंत पाटील यांनी योजनेचे भूमिपूजन केले होते। या कार्यक्रमावरून हुतात्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता। जयंत पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला विरोध म्हणून गौरव नायकवडी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात निदर्शने केली। त्यानंतर सरपंच संदेश कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी हुतात्मा गटाचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते। गौरव नायकवडी म्हणाले, आमदार जयंत पाटील यांनी फुकटचे श्रेय घेत भूमिपूजन केले, मात्र खरा अधिकार सरपंचाचा आहे, त्यामुळे आमचे आमदार सरपंच संदेश कांबळे आहेत, त्यांच्या हस्ते झालेले भूमिपूजन संकेतांना धरून आहे। आज वावा गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जे काम आपण मंजूरच करून आणलं नाही त्या कामाचं श्रेय घेण्यासाठी जयंत पाटील आणि त्यांचे पदाधिकारी आले होते। शासकीय कोणताही अधिकारी नसताना, एकही पत्र नसताना, एकही बातमी नसताना चुकीच्या पद्धतीनं बिनकामाचं श्रेय घ्यायचं यांचं उद्योग चालू आहे। त्या ठिकाणी धैर्यशील मानेने आणलेला रस्ता आहे, 5 कोटीच्या कामाचं उद्घाटन ते घेतात। जलजीवन प्राधिकरणाचं 7 कोटी 97 लाखाचं उद्घाटन ते इथंही या ठिकाणी घेतात। आणि जिल्ह्यामधली सगळा फौजपाटा या ठिकाणी बोलवून तिथल्या नागरिकांना आडवून वेटीस धरून त्यांनी हे आपलं उद्घाटन केलेलं आहे। एकही शासकीय अधिकारी त्या विभागाचा ह्या ठिकाणी हजर नव्हता। ह्या ठिकाणी गावातला सर्वसामान्य माणूससुद्धा ह्या ठिकाणी हजर नव्हता। ह्यांचेच काही जे टोळी आहे त्यातल्या 4 प्रतिनिधींना घेऊन त्यांनी ह्या ठिकाणी येऊन हे उद्घाटन केलं। अतिशय चुकीच्या पद्धतीनं ते उद्घाटन झालं, ह्याला आमचा जाहीर निषेध आहे। सगळ्यात महत्त्वाचं जो जबरदस्तीनं केलंय ते केलंय, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ह्या गावचा दलित समाजाचा सरपंच असताना त्या सरपंचाला न घेता ह्या ठिकाणी येऊन त्यांनी उद्घाटन केलेलं आहे। जर उद्घाटन यांना करायचंच होतं तर मोठा मंडप घालायला पाहिजे होता, सगळीकडं जाहीरपणे सांगायला पाहिजे होतं, आणि मग ह्यांच्या मंजुऱ्या काय आणलेल्या दाखवायला पाहिजे होत्या। आणि मी काम मंजूर करून आणलं, मी मोठ्या पद्धतीने उद्घाटन घेणार असं त्यांनी पहिल्यांदा जाहीर करायला पाहिजे होतं, पण तसं न करता हळूहळू बाजूच्या वाटेनं याचं, गावामध्ये हळूच घुसायचं आणि तालुक्याच्या ठिकाणी येऊन हळूच उद्घाटन करून जायचं, हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वाळव्यानं निषेध याचा व्यक्त केलेला आहे। सगळं गाव बंद ठेवून आणि लोकांनी रस्त्यावर येऊन काळे झेंडे दाखवून त्या ठिकाणी त्यांना विरोध केलेला आहे।